तर हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर कसे आहात सगळेजण? मस्त ना? आणि मी पण एकदम मस्त. तर आता मी गावाला आली, गावाला गेले होते तर तुम्हाला माहितीच आहे तर एकदम अगदी मस्त एकदम हिरवीगार शेती वगैरे आहे. आणि आम्ही चाललो आहे आता देवाला. खरं तर देवासाठीच गेलो होतो आम्ही. माझ्या आजीने एक नवस मागितला होता अनुसाठी, तर त्यासाठीच आम्ही खास करून गेलो होतो. आणि कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल, तो पण ते पण म्हणजे मी मागितलं होतं म्हणून, हार चढवणार म्हणून गणपतीला. तर ते तर मी केलेलं आहे ते. आणि तर माझ्या आजीने मागितला होता तो नवस, अनुसाठी मागितला होता, तर त्यासाठीच आम्ही गेलो होतो. मग इथं आता आजीला मी कपडे वगैरे सगळे केले होते. म्हणजे आता त्यांनी चांदीचा पाळणा चढवायचा असं नवस मागितला होता. मग तो चांदीचा पाळणा आजीने आणलेला होता. आणि मग तेच आम्हाला या देवळात चढवायचा होता. मग तुम्ही देऊळ बघू शकता. आणि ता आजी आता सगळं वटीचं सामान वगैरे जे काही आणलं होतं ते सगळं काढत होती. आणि तर आता मंदिर बंद होतं, मग आम्ही उघडायला सांगितलं होतं मंदिर, टाळा होता त्या मंदिराला. तर हे लक्ष्मीचं मंदिर आहे तिथं गावात, म्हणजे माझ्या आजीच्या गावात. तर माझ्या आजीचं गाव आहे कर्नाटकमध्ये. आणि इथं आम्ही सगळं जे सामान आणलं होतं वटीचं ते सगळं सेंदूर वगैरे चढवलं देवीला, तुम्ही बघू शकता. आणि इथं देवी आहे. आणि अजून एक मंदिरात आम्ही गेलो होतं, ते पुढचा ब्लॉग तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल ते, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळं मी नाही टाकला याच्यामध्ये. आणि हे बघा, आता आम्ही देवीला सेंदूर वगैरे लावतो आहे सगळं, तुम्ही बघू शकता. आणि इथं मी सगळं देत होते आजी, आणि साडी वगैरे सगळं आणली होती देवीला. मग मला पण आजी म्हणत होती की सिंदूर वगैरे चढवा, आणि मध्ये मध्ये आणू बघा किती सतवत होती. सारखं मध्ये 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 चाललं होतं तिचं. तर इथं सिंदूर वगैरे हळदी कुंकू मला आजी लावायला सांगत होती, सगळं आम्ही देवीला लावत होतो. आणि मग हे आणूसाठी आणि माझ्यासाठीच मागितला होता म्हणून आजीने बोलवलं होतं आम्हाला गावाला. तर बघू शकता तुम्ही, आता साडी वगैरे चढवायचं चालू आहे. आता आजीने साडी वगैरे आणली होती, मग तेच आता चढवायचं म्हणून आजी म्हणत होती की चढवायचं आता साडी वगैरे घालायची. मला म्हणत होती कबर वगैरे घे, मग तेच सगळं आजी आवरत होती. इथं साडी आणलेली आहे, पिवळी साडी आणली होती देवीला. तर तुम्ही बघू शकता साडी एकदम छान होती, मस्त होती साडी. मग तेच आम्ही सगळे आता घालत होतो. आणि गावाला खूप म्हणजे खूप मजा आली, एकदम छान वाटलं जाऊन. आणि मी सगळ्या देवांचं केलं, म्हणजे खास करून आता गावाला गेले तर सगळ्या देवांचं करून आले. म्हणजे अजून माझ्या सासरी पण गेले होते मी, तर तिथं पण जाऊन वटी वगैरे भरून आले. तो पण ब्लॉग मी टाकणार आहे. तुम्हाला ह्याच्यापुढे सगळे देवाचे ब्लॉग बघायला भेटतील, म्हणजे जिथं वटी विटी असते ना तिथं सगळं तुम्हाला बघायला भेटेल. मी सगळं कसं केलं, देवदेव कसे केले सगळे, हे सगळे तुम्हाला बघायला भेटेल. आणि मेन म्हणजे कसं असतं, इथं मी काढले पण तिथं जास्त मला काढता आलं नाही, कारण सासरे म्हटल्यावर तुम्ही समजू शकता त्या गोष्टी. पण तरी मी माझ्या सांगितलं की थोडंफार तरी शूट करा म्हणजे आपल्यासाठी म्हणून. मग शूट वगैरे केलं, मग इथं सगळं कसं साडी वगैरे सगळे चढून झालेली आहे. आणि फुलं वगैरे सगळे आणले होते आजीने. काय फुलं मला सांगितले असते, मी चांगला हार आणला असं पण मला सांगितलंच नाही, त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं. पण ठीक आहे, घरातलेच फुलं आणले आम्ही. आणि तर साडी वगैरे चढून झालेली आहे देवीला. आणि वटी वगैरे पण भरली देवीची, तर बघू शकता तुम्ही सगळे. आणि इथं देवीची यात्रा होती 3 दिवसांनी, 3 दिवसांनी यात्रा होती. आणूचं चाललंय मध्ये मध्ये ओरडणं. 3 दिवसांनी यात्रा होती इथं. आणि इथं हा एक चांदीचा पाळणा आहे बघा आजीने. मग आजी म्हणते आधी देवीकडं ठेव थोडा वेळ, आणि मग नंतर आपण चढूयात. तर आता इथं वटी वगैरे भरलेली आहे. आणि आणू बघा कसे करते, अजिबात शांत बसत नव्हती, इकडं तिकडं तिकडं इकडं नुसतं धिंगाला चालू होता तिचा. मग आता वटी वगैरे भरून झालेली आहे, मग आता आरतीची तयारी चालू आहे आमची. आणि आरती वगैरे करून मग आम्ही पाळणा चढवणार आहे. पाळणा कसा चढवला हे पण तुम्हाला पुढे दिसेलच. तर आता इथं सगळं आवरून वगैरे ठेवत होतो जे जे लागतं ते. मग आता इथं आरती मी हे पेटवत होते आणि आरती करत होते. तर चला इथं मेणबत्ती वगैरे पेटून मग आरती करायची चालू होती. आणि आणू बघा मला दे चालू होतं तिचं. मग आता इथं आजी आरती करते.
أنو بس الو جاي بابا كر اجي جاي بابا كر فرت 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 فرت